आता हे चार व्हाईट झाल्यानंतर आपल्याला या व्हाईटच्या बाजूचा जो कलर आहे तो कलर याच्या सेंटरच्या बाजूला मॅच झाला पाहिजे. ठीक आहे, आता इथं ब्ल्यू आहे आणि इथं हिरवा आहे, म्हणजे हा जर आपला निळा रंग इथं मॅच करायचा असेल तर आपल्याला निळ्या रंगाची जी बाजू आहे त्या बाजूला हे फिरवावं लागेल. तर मी याला असं फिरवलं, हा लाल बाजू आहे, जो कलर सेंटरला आहे तो कलर त्या रंगा तो जो रंग आहे तो ती बाजू दर्शवतो. ठीक आहे, आता इथं मी आपण बघतो आहे हा जो निळा आहे हा याची बाजू दर्शवतो आहे आणि हा निळा पण इथं मॅच होतो आहे. ठीक आहे, आता सेम मी हा मॅच झाल्यानंतर याला दोन वेळेस फिरवणार, एक आणि दोन. ठीक आहे, नंतर दोन वेळेस फिरवताना मी याला क्लॉकवाईज पण फिरवू शकतो अशी, ऑर एल्स मी याला अँटी क्लॉकवाईज म्हणजे उलटं पण फिरवू शकतो. ठीक आहे, जेव्हा दोन वेळेस फिरवतो आपण तेव्हा त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. तसंच आता मी हा जो आहे व्हाईट याच्या बाजूचा बघणार आहे, आता याच्या बाजूचा कोणता आहे, हा ऑरेंज कलर आहे. ठीक आहे, तर हा इथं ऑलरेडी आपल्याला काही करायची गरज नाही कारण हा मॅच झाला आहे. ठीक आहे, तर आता याला मी दोन वेळेस फिरवणार, दोन वेळेस. ठीक आहे, आता हा जो व्हाईट आहे त्याच्या बाजूला हा लाल कलर आहे, तर हा लाल कलर मी लाल कलरची जी बाजू आहे त्या बाजूला घेऊन जाणार. आता लाल कलरची बाजू मी इकडं आणला. ठीक आहे, आता आणला आहे हा इथे आणि याला मी आता परत दोन वेळेस फिरवणार आहे. मी आता अगोदर असं क्लॉकवाईज फिरवला, आता मी यावेळेस अँटी क्लॉकवाईज फिरवणार. ठीक आहे, काही फरक पडत नाही कारण आपण दोन वेळेस फिरवतो आहे त्यामुळं ती बाजू तिथे येते. ठीक आहे, आता हा हिरवा आहे तर मी याला हिरव्याच्या बाजूला घेऊन जाणार. ठीक आहे, आता हा हिरवा येथे मॅच होतो आहे आणि मी याला परत दोन वेळेस फिरवणार. ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा जो आहे आता क्यूबला जी खालची बाजू होती ही आपली खालची बाजू याला वरती करणार, म्हणजे व्हाईट बाजू जी आहे ती ही वरच्या बाजूला येणार. ठीक आहे, आता ही वरची बाजू सॉल्व करण्यासाठी किंवा ही इथे पूर्ण व्हाईट जी आहे हे सगळे पांढरे आणण्यासाठी आपल्याला समोर बघायचं आहे. याच्यामध्ये ही जी समोरची बाजू असते याच्या बॉटमचा, तर इथं आपल्याला व्हाईट आणायचं आहे. तर इथं ऑलरेडी आपण असा फिरवून बघू आहे का, नाही आहे. तर आता जे आहे ते इथं मला बॉटमला दिसत आहे ते बरोबर आहे या साईडला. तर आता मी याला काय करणार, हा जो आहे ते याला फ्रंट बाजू अशी फिरवून घेणार, एक दोन तीन, असं तीन वेळेस फिरवल्यानंतर मी ही जी बाजू आहे इथं हा व्हाईट आला आहे साईडला, मी याला साईडला करून घेणार आणि ही जी आपली सेंटरचा पीस आहे तो परत जशीच्या तसा जाग्यावर आणून ठेवणार. ठीक आहे, आता हा जो पीस आहे हा व्हाईट पीस जो आहे तर हा आपल्या समोरच्या बाजूला धरायचा आणि याच्या बाजूचा जो कलर आहे तो बघायचा कोणता आहे. आता हा व्हाईट आहे, याच्या बाजूचा कलर कोणता आहे, लाल. आता लाल जो आहे तर हा लालच्या बाजूला असायला पाहिजेत बरोबर आहे, पण हा लालच्या बाजूला आहे का, नाही, कारण आपण हा निळे ही जी निळ सेंटर पीस आहे हा निळा आहे, तर ही बाजू निळ्याची आहे. ठीक आहे, तर मी आता याला फिरवून घेणार. हे खूप बेसिक व्हिडिओ आहे पण तरी सुरुवातीला समजण्यासाठी थोडं मी हळूहळू एक्सप्लेन करत आहे, हळूहळू समजवत आहे. ठीक आहे, आता हा लाल लालच्या बाजूला आला. ठीक आहे, आता हा व्हाईट असा इथं आल्यानंतर हा याला आपल्याला इथं घ्यायचं आहे वरती, तर मी याला उजवीकडे फिरवणार असं. ठीक आहे, फिरवलं त्याच्यानंतर मी याला ही जी बाजू आहे आपली समोरची टॉपवाली ही माझ्याकडे फिरवणार आणि जी आपण साईडला फिरवली होती ती परत इकडे फिरवणार. ठीक आहे, आणि जी आपल्याकडे फिरवली होती ती बाजू परत वरती फिरवून देणार अशी, म्हणजे हा जो पीस आहे आपला इथं मॅच झाला बरोबर आहे. सेम आता हे दोन कॉर्नर राहिले बरोबर आहे, तर याच्यासाठी आता हा व्हाईट ऑलरेडी बॉटममध्ये आला आहे, बट याच्या बाजूचा कलर कोणता आहे, हिरवा आहे आणि तो हिरवा हिरव्याच्या साईडला असायला पाहिजेत पण हा नाही आहे. तर आपण काय करणार, त्याच्या बाजूला घेणार, त्याच्यासाठी मी हा हिरवा इथं दिसतो आहे मला, मी त्याच्या बाजूला इथं घेतला. हा आता हिरवा याच्या बाजूला आला. ठीक आहे, आता हा मला व्हाईट वरती घ्यायचा आहे तर मी त्याला याच्या अपोजिट साईडला फिरवणार, म्हणजे विरुद्ध बाजूला इकडं साईडला फिरवून घेणार आणि याला आपल्याकडे स्वतःकडे वळवणार, उजव्या हाताची जी बाजू जिथं आपल्याला वरती इथं घ्यायचं आहे त्याच्यामुळं, आणि परत याला उलटं फिरवणार असं आणि परत याला जागेवर फिरवणार. ठीक आहे, आता राहिला हे दोन मॅच झाले बरोबर, आणि हा जो आहे हा इथं आता बाकी आहे आपला,
त्याच्यासाठी बघायचं आहे आपला एक व्हाईट कुठं राहिला पहलवान, हा इकडं खाली राहिला तो, ठीक आहे. तर आता याला इथं वरती घ्यायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, असं जर सिच्युएशन आली, असं जर परिस्थिती आली की समजा हा व्हाईट बॉटमला आहे आणि तोच एक्झॅक्ट त्याच्या वरती असेल, तर आपल्याला सिम्पल काय करायचं आहे, हे दोन वेळेस फिरवायचं आहे, एक वेळेस फिरवायचं आहे आणि ही जी बाजू आहे खालची बॉटम ती साईडला फिरवून परत त्याला उलटा म्हणजे जसं होतं तसं फिरवायचं आहे. त्याच्यानंतर मग आपण बघायल तर हा जो व्हाईट आहे हा बॉटमला आलेला असेल, ठीक आहे. आता सेम पहिल्यासारखं लाल लालच्या बाजूला घेऊन जायचं आहे. इथं मॅच झाला बरोबर आहे, ठीक आहे. आता मी याला वरती घेण्यासाठी मी याला अपोजिट साईडला फिरवलं, नंतर याला मी खाली घेतला आपल्या बाजूला आणि नंतर परत इकडं या बाजूला घेतलं आणि परत असं वरती फिरवलं, ठीक आहे. अशा प्रकारे आपली ही व्हाईट बाजू तयार झालेली आहे. आणि याच्यासोबतच आपण बघू की ही जी वरची लाईन आहे ही पण आपली तयार झालेली आहे, राईट. अशा प्रकारे तुम्ही एक बाजू चांगल्या प्रकारे सॉल्व तर केलेलीच आहे, तर त्याच्यासोबतच ही जी वरची बाजू आहे प्रत्येक साईडची वरची बाजू ही पण तुमची कंप्लीट झालेली आहे. ऑलराईट, ठीक आहे. आता नेक्स्ट पार्टमध्ये आपण बाकी कसं सॉल्व करायचं, ही दुसरी बाजू म्हणजे ही सेंटर लाईन जी आहे ही कशी सॉल्व करायची ते बघणार आहे, ठीक आहे.